नमस्कार. आज माघकृष्ण दशमीशक 1939 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. दोन मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा. पथविक्रेत्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यास महापालिकेकडून प्रारंभ. आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थायी कर्मचाऱ्यांना अद्याप देखील जानेवारीचं वेतन नाही. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यातील पथविक्रेत्यांना महानगरपालिकेकडून व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या पथविक्रेता अधिनियमाअंतर्गत नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांना हे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आलं. महानगरपालिकेनं सुरुवातीला 25 फेरीवाल्यांना उपायुक्त संदीप माळवी आणि सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांच्या हस्ते हे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अधिकृत नोंदणीधारक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येणार असून पथविक्रेत्यांच्या नोंदणीसाठी शासनाच्या योजनेनुसार आवश्यक ती पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना व्यवसाय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मराठी चित्रपटांना वादविवाद हा कायम चिकटूनच असतो. कालपासूनच प्रदर्शित झालेला आपला माणूस हा चित्रपट देखील यातून सुटलेला नाही. आज या चित्रपटाचा पूर्वीचं प्रभात आणि आत्ताचं गोल्ड या चित्रपटगृहात दुपारचा खेळ सुरू असताना दोन वेळा चित्रपट खंडित झाल्यामुळं गोंधळ झाला. कधी मराठी चित्रपटांना ठरवलेल्या तारखा मिळत नाहीत तर कधी एकाच वेळी अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळं मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग विभागला जातो. त्यातच दोन वेळा चित्रपटात व्यत्यय आल्यामुळं गोल्ड चित्रपटात गोंधळ झाला. दुपारी 1 ते 3 शोला हा प्रकार घडला. अलीकडे पायरसी होऊ नये म्हणून चित्रपट थेट सॅटेलाईटद्वारे संबंधित चित्रपटगृहात प्रक्षेपित होतात. असाच सॅटेलाईटमध्ये काही बिघाड झाल्यामुळं चित्रपट बंद पडला. नंतर काही वेळातच हा बिघाड दूर झाल्यावर चित्रपट पुन्हा सुरू झाला. पण नंतर पुन्हा तासाभरानं पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्यानं प्रेक्षक काहीसे संतप्त झाले. अखेर हा प्रकार एका प्रेक्षकानं पोलिसांपर्यंत कळवला. आपल्या स्वतःच्याच दोन मुलींची निर्घृण हत्या करून स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गीना अगरवाल ठाणे जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश PK कदम यांनी जन्मठेपेबरोबरच 5,500 रुपयांचा दंड देखील गीना अगरवाल यांना ठोठावला आहे. 4 नोव्हेंबर 2005 गीना अगरवाल यांनी श्रुती आणि मुक्ती या आपल्या दोन लहान मुलींना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि स्वतः देखील या गोळ्या घेतल्या. मात्र यातून गीना अगरवाल वाचल्या आणि त्यांच्या दोन मुली मात्र मरण पावल्या. या घटनेपूर्वी 2 महिने आधीच गीना यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. पती मेल्याच्या दुःख आणि तणावातून तसंच मोठं बँकेचं कर्ज असल्यामुळं त्यांनी हा प्रकार केल्याचं उघड झालं. त्याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून हा सगळा प्रकार उघड झाला. या प्रकरणी 17 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयानं निकाल देताना गीना अगरवाल यांनी आपल्याच दोन मुलींची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात सिद्ध झाल्याचं सांगून न्यायालयानं त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील.
ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल यंदा 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलाय. अद्भुत वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या भव्य अशा शिवमंदिराला साक्षी ठेवून रंगणाऱ्या चित्रकला, शिल्पकला, गायन, वादन अशा विविध कला प्रकारांच्या या सोहळ्याचं हे 3rd वर्ष आहे. यंदा कैलास खेर, उषा उत्तप, महेश काळे, रवींद्र साळवे, प्रमोद कांबळे, श्रीकांत जाधव यासारखे नामवंत कलाकार या फेस्टिवलला हजेरी लावणार आहेत. उषा उत्तप यांच्या सादरीकरणानं या फेस्टिवलचा शुभारंभ होणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी महेश काळे आणि त्यांचे साथीदार नाट्यसंगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत आणि फ्युजन यांच्या बहारदार आविष्कारानं उपस्थितांचं मनोरंजन करणार आहेत. तर रविवार 18 फेब्रुवारी रोजी कैलास खेर यांच्या कैलासानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे. प्रमोद कांबळे, चित्रकार रवींद्र साळवे आणि श्रीकांत जाधव चित्रकला आणि शिल्पकलेची थेट प्रात्यक्षिक देखील तिथं दाखवणार आहेत. त्याचप्रमाणे मिसळ महोत्सव देखील या महोत्सवाचं वेगळं आकर्षण ठरणार आहे. दोस्ती रेंटल वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची अवस्था दयनीय झाली असून आता या प्रश्नात मतदाता जागरण अभियानानं लक्ष घातलं असून नरकसदृश वसाहतीतील लोकांनी भाडं कशासाठी भरायचं असा प्रश्न अभियानानं उपस्थित केला आहे. दोस्ती रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दरमहा 2000 रुपये भाडं आकारलं जातं. मात्र गेल्या 4 वर्षापासून राहणाऱ्या रहिवाशांना इमारतीत फारशा सुविधा मिळतच नाहीत. दोस्ती रेंटलमध्ये 2000 कुटुंब राहतात. प्रति इमारतीमध्ये 4 याप्रमाणे या ठिकाणी 16 लिफ्ट आहेत, पण त्यापैकी निम्म्या बंद असतात. लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबल्याच पाहिजेत अशी व्यवस्थाच नाही. सांडपाणी वाहण्याची योग्य व्यवस्था नाही. पिण्याचं पाणी पिण्यालायक नाही. सौर ऊर्जेची व्यवस्था या इमारतीमधून करण्यात आली आहे, पण ती मात्र वापराविना पडू नये. सफाई नियमित केली जात नाही. मुलांना खेळाचं मैदान त्यांच्या लायक नाही. या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोयी असून देखील व्यवस्थापकांना समस्या हाताळण्याचं कौशल्य अजिबात नाही. अनेकदा पाण्याच्या टाक्यांमधील पाणी वाहून जातं. अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या या इमारतीतील रहिवाशांची सोडवणूक न केल्यास मतदाता जागरण अभियानानं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर यांचं वेतन व्हेंटिलेटरवर असून दुसरा आठवडा संपत आला तरी वेतनाचा पत्ताच नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कुटुंब अनेकदा व्हेंटिलेटरवरच असतात. रुग्णालयात अस्थायी पदावर कार्यरत असलेल्या 70 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदांना मुदतवाढच न मिळाल्यानं त्यांना वेतना वाचून वंचित राहावं लागलं आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका यांच्यासह चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. गेल्या काही दिवसापासून रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं वेतन वेळेवर होत नसल्यामुळं त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात अस्थायी पदावर कार्यरत असलेले 5 डॉक्टर्स, 34 परिचारिका, 37 चतुर्थ श्रेणी कर्मचारी, लॅब आणि ब्लड बँक टेक्निशियन्स असे 76 कर्मचारी अस्थायी पदावर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांचं वेतन दर महिन्याच्या 1 ते 2 तारखेला होत असतं. मात्र जानेवारी महिन्याचं वेतन फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी अद्यापही झालेलं नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाला छेडलं असता अस्थायी पदांना आरोग्य विभागाकडून मंजुरी प्राप्त न झाल्यामुळं वेतन देण्यास विलंब झाला असून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सोमवारी किंवा मंगळवारपर्यंत त्यांना वेतन अदा केलं जाईल असं रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आलं.
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। दोन मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा। पथविक्रेत्यांना व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र देण्यास महानगरपालिकेकडून प्रारंभ। आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील अस्थायी कर्मचाऱ्यांना अद्याप देखील जानेवारीचं वेतन नाही। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।